लक्ष करून लक्ष्मणला ताकद दिली जाती तिथं एक लक्ष काय नाव घेतलं रे सकाळ सकाळी गणपती या देवळा देवा अरे 270 मत आहे ती त्याला दोन वेळा उभा राहिले आमदार क्या दोन त्यांना लढवल्या 273 एकदा तीन 267 एकदा आकडे काढून बघ लक्ष्मण माझा दोस्त आहे तो काय आहे पात्र महाविचित्र पात्र आहे माझ्याकडे येणार म्हणणार बापू मी धनगर आहे मी उभा राहिलो का तुम्हाला फायदा होईल गणपतरावकडे जाणार ती धनगर बापूकडे जी जाते ती त्यांनाच फक्त मी मतं मागतो असल्या भानगडी करून राजकारण करणारा ती माणूस आहे ते काय घेऊ नका ते पात्र म्हणजे लक्ष देण्यासारखं नाही मतदारसंघात येऊन चौकशी करा शिवसेना कुठली आहे तुम्ही म्हणताय ती मला कळत मी शिवसेनेचा आमदार आहे ही तर मान्य आहे का नाही तुम्हाला मान्य आहे का नाही मी धनुष्यबाणावर निवडून आलो हे होय म्हणायचे आता ह्याला मी नाहीच म्हणताय आणि लक्ष केलं काय घडत असतं लक्ष केलं म्हणजे काय करणार मला पाडणार अरे पडायचं प्रॅक्टिस या महाराष्ट्रात माझ्या एवढं कुणाच आहे लक्ष करून लक्ष म्हणून 7-8 वेळा पडलो धडाधड मी ते काळजी करत नसतो राजकारण चालत जाणार निवडणूक लढायची असते जिंकायची असते पडायचं असतं पडलं तरी पुढं चालायचं असतं ह्यात काय नाही लक्ष चांगलं करावं मी तर उद्धव साहेबांना आदित्य साहेबांना दोन चांगलं बंगलं तिथं भाड्यानं घेऊन ठेवत येऊन राहावा बाबा तिथं उद्धव साहेबांनी जर ही आमच्या हिंदुजय सम्राटांचे विचार जर प्रामाणपणे राबवले असते तर राष्ट्रवादी आहे काँग्रेसबरोबर युती घडली असती का बाळासाहेब ठाकरे जिवंत असतरी युती झाली असती का तुम्ही सांगा मला मी सांगत नाही द्या उत्तर तुम्ही मला म्हणलं असतं कसा चालला त्या काँग्रेसकर भेटा आहे म्हणलं असतं ना जे बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा ते कोणती होती तो बेस उद्ध्वस्त 2.5 वर्षापूर्वी झाला ना अडचणी निर्माण खऱ्या झाल्या मतदारसंघात झाल्या लोकांच्या झाल्या वैचारिक पातळीवर राजकारण करणाऱ्या लोकांना उत्तर देणं आम्हाला मुश्किल व्हायला लागलं की तुम्ही शिवाय देत होता काँग्रेसला निवडणुकीत असं भाषण केलं ना आता का कसं आहे हे आहे वय एक क्रांती आता कोणत्या गोष्टीकडं आपण कशा स्वरूपातून बघावं हे ज्या त्या आत्म्यावरून बुद्धीवर अवलंबून असतं इतिहासात त्याची क्रांती म्हणून नोंद होणार आहे पण ज्यांच्या सत्ता अचानक रातोरात गेल्या जे सकाळी उठून आंघोळ्या करत होते आता जायचं मंत्रालयात पीए बाहेर असतील बाहेर आल्यावर कोणच नव्हतं पीए बी नव्हता शिपाई बी का झालं गेले मंत्रीपद तुमचं म्हणजे ती वैतागलेली आहे ती भ्रमिष्ठ झालेली आहे ती काय बी बोलत्या ती गाधार म्हणते ती खोकी काढत्या खोकी पेट्या गोडा कुठल्या बापाला माहिती आम्हाला दाळेबाई पेटी भरायला खोकं माहिती लागला आम्हाला खोकी दिली ज्यांची संस्कृती राजकारणाची मुळात खोक्यावर अवलंबून आहे अशी मनोवृत्ती जी खोकं बोलते आणि हे घडलंय ते 50 आमदार आहेत 1, 2, 3 ग्रामपंचायत एक सदस्य फुटतो एक सदस्य फुटून दाखवावी आम्ही राजकारण करतो अहो 6-7 जर झालं आपली 6 आली समोरची 7 आली त्यातला एक काढून घ्यायचा म्हणलं तर रात्रंदिवस राबून मिळत नाही इथं तर 50 आमदार एका मिनटात शिंदेसाहेबाबरोबर गोवा बी गाठत्या ती गुवाहाटी बी गाठत्या ती पुन्हा गोव्याला येत्या ती पुन्हा दणका देते सोप्यात होतं का सगळ्याच्या मनात जे होतं ते घडलं.